तर लाईक करा, शेअर करा आमचा फेसबुक पेज आणि सबस्क्राईब करा दैनिक प्रभातचा यूट्यूब चॅनल. आणि संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालख्या आज पुण्यात विसावल्या आहेत. त्यातीलच संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी नानापेठेतील निवडुंगा मंदिरात थांबली आहे. त्या दरम्यान भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आपण बघू शकता की या ठिकाणी भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. आज पावसाने पुण्यात जोरदार हजेरी लावली, तरीही भाविकांची गर्दी या ठिकाणी कमी झाली नाही आहे. संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या काल बुधवारी पुण्यात विसावल्या. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी वरुणराजाने दोन्ही पालख्यांच्या स्वागताला हजेरी लावली, त्यामुळे पालख्यांच्या स्वागतावेळी साराशी नाहीसा झाला. भाविकांची गर्दी आपण बघू शकतो. याच रथातून संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात विसावली आहे, पुण्यात आगमन झाले आहे. उद्या ही पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करेल. भाविकांची खूप मोठी रांग आपण पाहू शकतो. पालखीच्या आणखी काही अपडेट आम्ही तुम्हाला देऊ. तूर्तास थांबूया.